बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। कोरोना प्रतिबंधक लस घेणे आणि या साथीला आळा घालणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। कुमारांनीही आता यात सक्रिय होत आणि लसीकरण करून घ्यावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधीर पाटील यांनी व्यक्त केले। कसमादे परिसरात मंडळ विठेवाडी तालुका देवळा येथील डॉक्टर डीएस आहेर इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल व अनुदानित आश्रमशाळा विठेवाडी आज शुक्रवार तारीख 7 रोजी शालेय आरोग्य तपासणी व कोविड लसीकरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते। लसीकरणापासून एकही पात्र लाभार्थी सुटता कामा नये यासाठी शाळेने सहकार्य करावे अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळेला व्यक्त केली आहे। लसीकरणासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याची ग्वाही कसमादेचे प्रशासकीय अधिकारी दिनकर देवरे यांनी दिली आहे। यावेळी कसमादेचे सरचिटणीस कृष्णा बच्चाव विठेवाडी येथील विविधकारी सोसायटीचे चेअरमन विलास निकम कसमादेचे संचालक सतीश देशमुख समुदाय अधिकारी डॉक्टर मनीष पवार खामखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सहाय्यक संजय कुंभार्डे विटेवाडी येथील आरोग्य सेवक संजय भामरे आरोग्य सेविका तनुजा बोरसे रोशनी खैरनार समाधान शेवाळे शकील मंसुरी गोकुळ पवार आशा योगिता मॅडम त्याचप्रमाणे पब्लिक स्कूलचे मेस मॅनेजर डीएम आहेर सारिका निकम जितेंद्र पाठक हर्षद बच्चाव भूषण पगार कमलाकर पवार महेश देशमुख लोखंडे विवेक कापडणीस यांनी संयोजन केले। यावेळेला इयत्ता 9वी व 10वी त्याचप्रमाणे 11वी 12वीचे विद्यार्थी देखील उपस्थित होते। आज लस देण्यात आली आहे। लसीकरण सुरूच राहणार असून लाभार्थ्यांनी यासाठी आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन आरोग्य कर्मचाऱ्यांनी यावेळेला केलं आहे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज शेवाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन हे प्राचार्य बी के पाटील यांनी केले। यावेळी कसमादे परिसर विकास मंडळाचे परिवारातील सदस्य प्रबंधभूमीचे पत्रकार शरद पवार यांना नुकताच उत्कृष्ट पत्रकार म्हणून सन्मानित करण्यात आले आहे व त्यांचा सत्कार यावेळी कसमादे परिसर विकास मंडळाचे चिटणीस कृष्णा बच्चाव यांच्या हस्ते करण्यात आलाय। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी शरद पवार भऊर। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।